अशोकनाथजी महाराज पालवे यांच्या वाढदिवसानिमित्त फिनिक्स फाउंडेशनच्या वतीनं मोतीबिंदू तपासणी शिबिर संपन्न. निंबळक MIDC येथील ओम शिव गोरक्षयोगी आस्थाना या ठिकाणी अशोकनाथजी महाराज पालवे यांच्या वाढदिवसानिमित्त फिनिक्स फाउंडेशनच्या वतीनं मोतीबिंदू तपासणी शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वाढदिवसानिमित्त वायफळ खर्च न करता गरजूंसाठी कार्य करणं आवश्यक आहे, असंच कार्य फिनिक्सच्या माध्यमातून होत असून दृष्टीहीनांच्या जीवनात नेत्ररूपी प्रकाश आणण्याचं काम करण्यात येत आहे. या अशा रुग्णांची सेवा करून मिळणारे आशीर्वाद हीच आमच्या कार्याची पावती असल्याचं जालिंदर बोरुडे म्हणाले. फिनिक्स फाउंडेशनच्या वतीने गरीब गरजू रुग्णांसाठी राबवण्यात येणारे उपक्रम समाजासाठी आदर्शवत असाच आहे. अशा उपक्रमातून त्यांना मिळणारी मोफत आरोग्य सेवा ही त्यांच्या जीवनात उभारी देणारी आहे. नेत्रविकार आणि मोतीबिंदू आजार आज सर्वसामान्य होत आहे. अशा रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करून त्यांच्या जीवनात प्रकाश निर्माण करण्याचं काम या शिबिरातून होत आहे. अशोकनाथजी महाराज पालवे यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात येणारा हा उपक्रम समाजासाठी आदर्शवत असल्याचं जालिंदर बोरुडे म्हणाले. यावेळी परमपूज्य अशोकनाथजी महाराज, बनकर मामा, किसन भिंगारदिवे, राजू भिंगारदिवे, विष्णू होळकर, विजभाव वहाडणे, संजय आव्हाड तसेच सर्व शिष्यगण आणि नाथभक्त उपस्थित होते. आपण ओम गोरक्ष शिव या भावी संस्थेच्या वतीने डोळ्याचं शिबिर आयोजन केलं आहे. या डोळ्याच्या शिबिराच्या संयोजक म्हणून माननीय श्री जालिंदर भाऊ बोरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच अशोकनाथ गुरुवारी अशोकनाथ पालवे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज या ठिकाणी मोतीबिंदू डोळ्याचं शिबिर आयोजित केलं आहे. त्या डोळ्याच्या शिबिरासाठी बहुसंख्येने लोक उपस्थित राहून चांगल्या पद्धतीने शिबिराला प्रतिसाद मिळत आहे आणि या जालभवनच्या मार्गदर्शन चांगल्या प्रतिसाद मिळत आहे. तरी या डोळ्याच्या शिबिरासाठी बहुसंख्य लोक येऊन डोळे तपासून घेत आहे यावर आणि त्याचं निरसन योग्य पद्धतीने करत आहे. गोलेगाव परिसरामध्ये ओम शिव गोरक्षनाथ सेवा भावी संस्थेच्या वतीने, तसेच गुरुवारी अशोकजी महाराज पालवे यांच्या वतीने आणि यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन केलं होतं. यासाठी आमच्या फिनिक्स फाउंडेशन असेल, स्नेहालय हॉस्पिटल असेल, तसेच आमच्या नेत्र विभाग असेल आणि या माध्यमातून सर्व आत्ता या रुग्णांची मोफत नेत्र तपासणी केली आणि इतरही आरोग्य ज्या तक्रारी असतील रुग्णांच्या त्या आरोग्य सेवाही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आणि निश्चितच असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी या उक्तीप्रमाणे गेल्या 28 वर्षापासून या नेत्रसेवेचं काम अविरतपणे चालू आहे आणि आज या अशोक महाराज गुरुवारी अशोक महाराज पालव्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली. ही सेवा करण्याची संधी किसनरावजी भिंगारदेव साहेब असतील, संजयजी आवड साहेब असतील आणि त्यांचा पूर्ण भक्तगण या ओम शिव गोरक्ष सेवा भावी संस्थेचे सर्व त्यांचे पदाधिकारी असतील, त्यांचे सर्व नाथभक्त असतील यांच्या उपस्थित हा शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी केला आहे. आणि या शिबिरासाठी आपल्या MIDC पोलीस स्टेशनचे लाडके PI साहनब साहेब त्यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन केलं आणि निश्चितच एक वंचित दीनदुबळ्यांची सेवा या माध्यमातून या ठिकाणी या ओम शिव गोरक्ष सेवा भावी संस्थेच्या वतीने आवर चालू आहे. आणि आज वृद्धसारखा योग आम्हालाही या ठिकाणी नेत्रसेवा करण्याची संधी महाराजांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मिळाली आणि भविष्यात यापुढेही आपण वंचित दीनदुबळ्या घटकांसाठी विविध आरोग्य शिबिरं या ठिकाणी आयोजित करू ही मी असं आपल्याला आश्वासित करतो. आणि ज्यांनी जेही कोणी अजून वंचित असतील त्यांनाही एक दृष्टी देण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल हेच सांगतो. आणि जय हिंद, जय महाराज, ओम शिव गोरक्ष. संस्था MIDC अहमदनगर प्रेरित आज गुरुवर्य अवगणती सपनाथजी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि श्री चैतन्य मच्छनाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आपण गोरगरिबांसाठी काही योजना लाभवत आहोत. त्याच्यात नेत्रदान, नेत्रचिकित्सालय, मोतीबिंदू तपासणी, त्याच्यानंतर रक्तदान शिबिर राबवणं, त्याच्यानंतर भावी काळामध्ये आपण हृदयरोग चेकअप करणे, BP आजार असो, शुगर असो, गोरगरिबांसाठी आपण मोफत शिबिर इथं राबवण्याचे कार्यक्रम करणार आहोत. आजसुद्धा आम्ही नेत्र चिकित्सा आणि मोतीबिंदू तपासणीचं शिबिर मोफत शिबिर ठेवलेलं आहे. गोरगरिबांसाठी
चष्मे वाटप करणं त्या सर्व गोष्टी त्याच्यात आपण ॲड केलेल्या आहेत. तर अशीच सेवा आमच्या सहकारी सर्व नाथ भक्त तसेच माझे चेले मंडळ माझे सहकारी तसंच आपल्या यमाडी शिपूर स्टेशनचे टी आय सानंद साहेब माझे सहकारी किसनराव भिंगा दिवे त्याच्यानंतर शिवाजी बोबुडे बनकर मामा योगेश नेऊर असे आणि सर्व चेले मंडळ माझे माझे गुरुबंधू असो माझे भक्त लोक असो यांच्या आशीर्वादाने आपण हे उपक्रम राबवत आहोत. नाही तर असे उपक्रम आमच्या हातून व्हावा हीच नाथ बाबाची प्रार्थना करतो.